आज आमच्या पार्किंगमध्ये हे छोटंसं पिल्लू एका झाडाखाली पडलं होतं. तो वर्ष का तीस नाही करणार ना मला मग. माहिती नाही कुठला पक्षी आहे पण एवढंसं इतुसं बाळ आहे. मग त्याला पाणी वगैरे द्यायचं ट्राय केलं पण तो काही खात पित नव्हता. मग खूप विचार केला. मग माझ्याकडे हा छोटा पिंजरा होता, त्या पिंजऱ्यात त्याला बसवलं, खाली कापड वगैरे घालून त्याच्यामध्ये त्याला बसवलं. इकडे फिरत होते, उडत होते, आरडाओरडा त्यांचा चाललेला होता. मग हा पिंजरा मी खिडकीत ठेवला. मग खिडकीत ठेवल्यावर तिथे दोघंही पक्षी हळूहळू पुढे, थोडंसं पुढे, थोडंसं पुढे असं करत होते. चांगला अर्धा पाऊण तास ते फक्त पिंजऱ्याच्या भोवती गिरट्या घालत होते आणि बघत होते. त्यांना काही धोका तर नाही ना, पिल्लूला धोका नाही ना, आणि दोघांचाही चांगला मस्त आरडाओरडा चाललेला. मग ते अगदी पिंजऱ्याच्या जवळ चार पाच वेळा येऊन गेले. म्हणजे पाऊण तास तरी हे चाललेलं. आणि पाऊण तासानंतर मग त्या पक्षाने एक छोटासा किडा घेऊन आला तो. आणि मग तो अवतीभोवती फिरत बसलेला, खूप धडपड धडपड चाललेली. शेवटी एकदाचा खायला घातलं बाबा त्या पिल्लाला. आता मस्त मोठे मोठे चार पाच किडे, चार पाच आळ्या असं खाऊन हे छोटंसं पिल्लू आता झोपलंय. तर अशी आज आमच्या घरी अशी चली मज्जा चाललेली सगळी. माझ्याकडे ऑलरेडी तीन चार पक्षी आहेत आणि आमच्या पक्ष्यांच्या गर्दीमध्ये अजून एक छोटंसं पिल्लू पण आलं आहे ना मस्त. आणि आता मस्त खाऊन झोपलं आहे. दिसतं एवढा गोड पण नुसतं घाणेरडा आळ्या खातं. जंबू वडा त्याचं नाव काय ठेवावं विचार करतोय. माझ्याकडच्या सगळ्या पक्ष्यांची नावं स्पायसेस आहेत, जसं जिंजर, लेमन, कोको, सिनेमन, गार्लिक. आणि हा आता क्लो, त्याचं नाव क्लो ठेवायचं आहे कारण तो लवंगी एवढा छोटासा आहे. चिन्नूस आहे, मिन्नूस आहे, चिंकी मिंकी, चुकूची काकडची तू असा आहे. कसं छान झोपलाय डब्बू. बघितलं ना कसं पिल्लू आहे आमचं मस्त मस्त. बहुतेक दोन तीन दिवस ठेवेल मी त्याला माझ्याकडे. एकदा उडायला लागलं की सोडून देईन. बघूया आणखी नवीन नवीन काय काय करतात.